संगणक संकल्पना आणि अनुप्रयोग एक या विषयाच्या या दुसऱ्या व्हिडिओद्वारे पहिल्या प्रकरणातील संगणकाची ओळख हा पहिला मुद्दा आपण समजावून घेणार आहोत, ज्यामध्ये संगणकाची व्याख्या, ब्लॉक आकृती, संगणकाचे वर्गीकरण, संगणकाचे वैशिष्ट्य आणि मर्यादा अभ्यासणार आहोत. संगणकाची ओळख. कम्प्युटर हा शब्द लॅटिन भाषेतील कम्प्यूट या शब्दापासून तयार झाला. कम्प्यूट म्हणजे टू कॅल्क्युलेट. टू कॅल्क्युलेट याचा अर्थ बेरीज करणे, वजाबाकी करणे, गुणाकार करणे, भागाकार करणे असा होतो. कम्प्यूट या शब्दाला आर हे अक्षर जोडल्यावर कम्प्युटर हा शब्द तयार झाला, म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी गणितीय क्रिया करणारा या अर्थाने कम्प्युटर हा शब्द वापरला जाऊ लागला. याच कम्प्युटरला मराठीत संगणक असे म्हणतात. संगणकाचा जन्म हा कॅल्क्युलेटरपेक्षाही जलद आणि अचूक गणितीय प्रक्रिया करण्याच्या संकल्पनेतून झाला. कुठलीही नवीन गोष्ट निर्माण करण्यासाठी काहीतरी कारण लागतं. त्या काळी कॅल्क्युलेटरचा शोध लागला होता, परंतु कॅल्क्युलेटरपेक्षाही वेगाने आणि अचूक गणितीय प्रक्रिया करण्यासाठी म्हणून संगणक तयार केले गेले. अर्थात या उद्देशाने संगणक तयार केले गेले असल्यामुळे सुरुवातीला संगणकाचा वापर हा फक्त गणितीय किंवा आकडेमोडीचे काम करण्यासाठीच केला जात होता. दुसऱ्या महायुद्धानंतर संगणकाचा विकास खूपच वेगाने झाला आणि आता तर संगणक असा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर माउस, सीपीयू, मॉनिटर, कीबोर्ड असे चित्र उभे राहते. बघा, उजव्या बाजूला संगणकाचे चित्र दर्शविलेले आहे, ज्यामध्ये मॉनिटर, माउस, कीबोर्ड आणि सिस्टीम युनिट हे संगणकाचे पार्ट आपल्याला दिसत आहेत. संगणकाची व्याख्या. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिकचे मशीन किंवा उपकरण आहे, जे दिलेल्या सूचनांच्या आधारे प्रक्रिया, गणना आणि ऑपरेशन्स करते. त्यात डेटा अर्थात इनपुट स्वीकारण्याची, त्यावर प्रक्रिया करण्याची आणि नंतर आउटपुट उत्पादन करण्याची क्षमता असते. हीच संगणकाची व्याख्या आता आपण इंग्रजीमधून बघूया. अ कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक मशीन ऑर डिवाइस दॅट परफॉर्म्स प्रोसेसेस कॅल्क्युलेशन्स अँड ऑपरेशन्स बेस्ड ऑन इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइडेड. इट हॅज द ॲबिलिटी टू ऍक्सेप्ट डेटा, प्रोसेस इट अँड देन प्रोड्यूस आउटपुट्स. संगणकाची ब्लॉक आकृती, थोडक्यात ब्लॉक डायग्राम ऑफ कम्प्युटर. मित्रांनो, संगणकाचे तीन मुख्य घटक असतात, इनपुट युनिट, आउटपुट युनिट आणि सीपीयू. इनपुट युनिट म्हणजे अशा प्रकारची उपकरणं ज्याद्वारे संगणकाला माहिती प्रदान करता येते, उदाहरणार्थ कीबोर्ड, माउस इत्यादी. आउटपुट युनिट म्हणजे ज्या साधनांच्या द्वारे आपल्याला संगणकाने तयार केलेले रिझल्ट पाहता येतात, त्यांना आउटपुट युनिट असं म्हणतात, उदाहरणार्थ मॉनिटर, प्रिंटर. सीपीयू याचा अर्थ होतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. या सीपीयूच्या आत तीन भाग असतात, मेमरी युनिट, कंट्रोल युनिट आणि अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट. इनपुट युनिटच्या द्वारे सीपीयूला माहिती दिली जाते. सीपीयूला माहिती दिली जाते म्हणजे ती सीपीयू मधल्या मेमरी युनिटमध्ये जाते. मेमरी युनिटमध्ये माहिती आल्यानंतर ती माहिती कंट्रोल युनिटच्या मार्फत लॉजिक, अरिथमेटिक अँड लॉजिक युनिटकडे पाठवली जाते. अरिथमेटिक आणि लॉजिक युनिट त्या माहितीवर प्रक्रिया करतात आणि तयार झालेलं उत्तर कंट्रोल युनिटच्या माध्यमातून मेमरी युनिटकडे देतात. त्यानंतर मेमरी युनिट हा तयार झालेला रिझल्ट आउटपुट युनिटकडे पाठवतो आणि तो आपल्याला बघायला मिळतो. या संगणकाच्या ब्लॉक आकृतीमध्ये कंट्रोल युनिट जो आहे, हा कंट्रोल युनिट इनपुट युनिट
आउटपुट युनिट आणि मेमरी युनिट या तिघांवरही कंट्रोल करतो। मित्रांनो, या ब्लॉक आकृतीमध्ये ज्या भरीव रेषा किंवा भरीव बाण दर्शवलेले ते डेटा फ्लो दर्शवतात, म्हणजे माहिती कुठून कुठे जाते हे त्यामुळे कळतं। तर डॉटेड एरो मुळे आपल्याला कंट्रोल युनिटचा कंट्रोल कुठल्या कुठल्या घटकांवर आहे ते समजते। संगणकाच्या प्रत्येक घटकाचे कार्य आता आपण पाहूया। पहिला घटक आहे इनपुट युनिट। इनपुट युनिट म्हणजे अशी उपकरणे ज्याद्वारे आपण संगणकास डेटा आणि आज्ञा देतो। उदाहरणार्थ कीबोर्ड, माउस, मायक्रोफोन, डिजिटल कॅमेरा, वेब कॅमेरा, जॉयस्टिक, टच स्क्रीन, ट्रॅक बॉल, ही सर्व इनपुट युनिटची उदाहरणं आहेत। डेटा हा संख्या, शब्द, आज्ञा इत्यादींच्या स्वरूपात असू शकतो। थोडक्यात इनपुट साधनांचे मुख्य कार्य आज्ञा आणि डेटा संगणकात निर्देशित करणे, म्हणजेच संगणकाला देणे। सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। वापरकर्त्याकडून डेटा आणि आज्ञा प्राप्त झाल्यानंतर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट त्यावर प्रक्रिया करते। हे प्रक्रिया करण्याचे काम कंट्रोल युनिट, मेमरी युनिट आणि लॉजिक युनिट या घटकांच्या द्वारे केले जाते। मेमरी युनिट किंवा स्टोरेज युनिटची माहिती आता आपण पाहूया। या मेमरी युनिट आणि स्टोरेज युनिटचं कार्य काय आहे? मेमरी युनिट ज्यावर प्रक्रिया करायची आहे असा डेटा आणि त्यासाठीच्या सूचना साठवून ठेवतो। सीपीयूच्या इतर घटकांनी यावर प्रक्रिया करेपर्यंत हा डेटा आणि सूचना इथेच राहतात, म्हणजे मेमरीमध्येच त्या स्टोअर केल्या जातात। डेटा सीपीयूच्या इतर भागात पाठवण्यासाठी पूर्व प्रोग्रामने केलेल्या निर्देशांचा संच वापरला जातो, ज्याला आपण आज्ञांचा संच अर्थात प्रोग्राम असं म्हणतो। याशिवाय मेमरीमध्ये तयार झालेले रिझल्टही साठवले जातात। स्टोरेजचे दोन प्रकार आहेत, एक प्राथमिक स्टोरेज आणि दुसरं दुय्यम स्टोरेज। प्राथमिक स्टोरेज ही तात्पुरती मेमरी असते, तर दुय्यम स्टोरेज ही कायम स्मृती असते। दुय्यम स्मृती ही वेगाने काम करत नाही, पण तिची माहिती साठवण्याची क्षमता जास्त असते। ती स्वस्तही असते आणि संगणक बंद केल्यावर किंवा रिसेट केल्यावरही त्यातील माहिती कायम राहते, ती नष्ट होत नाही। आता सीपीयू मधील उरलेले दोन घटक म्हणजे कंट्रोल युनिट आणि अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट। कंट्रोल युनिटचं कार्य काय आहे? तर हे संगणक प्रणालीच्या इतर सर्व घटकांचे कार्य व्यवस्थापित आणि समन्वयित करते। कंट्रोल युनिट हा संगणकाच्या उर्वरित सर्व भागांवर कंट्रोल करण्याचं काम करतो। अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट, ज्याला ALU असं सुद्धा म्हटलं जातं, हे युनिट सर्व अंकगणितीय आणि लॉजिकल ऑपरेशन करते। डेटा प्रक्रियेदरम्यान सूचनांची अंमलबजावणी या युनिटमध्ये केली जाते। आउटपुट युनिट हा तिसरा मुख्य घटक आहे संगणकाच्या ब्लॉक डायग्राम मध्ये आपण बघितला। आउटपुट युनिट म्हणजे अशी उपकरण ज्याद्वारे आपण संगणकाने तयार केलेली माहिती किंवा रिझल्ट पाहता येतात। उदाहरणार्थ मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर्स, प्रोजेक्टर आणि हेडफोन। आउटपुट साधनांचे मुख्य कार्य म्हणजे डेटा प्रोसेसिंग नंतर प्राप्त माहिती वाचनीय स्वरूपात पुरवणे। कोणाला पुरवणे? तर मानवाला पुरवणे। आउटपुट युनिट संगणकाने तयार केलेले रिझल्ट किंवा संगणकाने तयार केलेली माहिती मानवाला प्रदान करतो, त्याच्यासाठी आउटपुट युनिटचा वापर केला जातो। आता आपण प्राथमिक स्टोरेज आणि दुय्यम स्टोरेज यामधील फरक अभ्यासणार आहोत। प्राथमिक स्टोरेजलाच प्रायमरी मेमरी असं पण म्हणतात आणि दुय्यम स्टोरेजला सेकंडरी मेमरी असं म्हणतात। प्राथमिक स्टोरेज किंवा प्राथमिक मेमरी ही तात्पुरत्या स्वरूपाची असते, तर दुय्यम स्टोरेज किंवा दुय्यम स्मृती ही कायमस्वरूपी असते। प्राथमिक स्टोरेज हा संगणकाचा भाग असतो, कारण जर
प्रायमरी मेमरी किंवा प्राथमिक स्टोरेज संगणकामध्ये नसेल तर संगणक सुरू करता येत नाही किंवा संगणक सुरू होत नाही. दुय्यम स्टोरेज हा संगणकाचा भाग नसतो. प्राथमिक स्टोरेजलाच अंतर्गत मेमरी किंवा मुख्य मेमरी असे म्हणतात, तर दुय्यम स्टोरेजला बाह्य मेमरी असे म्हणतात. प्राथमिक स्टोरेज किंवा प्राथमिक मेमरीच्या कामाचा वेग जास्त असतो, दुय्यम स्टोरेज किंवा दुय्यम मेमरीच्या कामाचा वेग कमी असतो. प्राथमिक स्टोरेजची साठवण क्षमता कमी असते, दुय्यम स्टोरेजची साठवण क्षमता जास्त असते. प्राथमिक स्टोरेजचे उदाहरण म्हणजे रॅम, रोम. रॅम मीन्स रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रोम मीन्स रीड ओनली मेमरी. दुय्यम स्टोरेजची उदाहरणही आपल्याला देता येतील, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, सी डी, फ्लॉपी डिस्क इत्यादी हे दुय्यम स्टोरेजचे उदाहरणं आहेत. मित्रांनो, हा जो घटक आपण आता शिकलो त्यावर सरावासाठी काही प्रश्न मी तुम्हाला देतो. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. पहिला प्रश्न आहे, संगणकाची व्याख्या लिहा. संगणकाच्या मुख्य घटकांची नावे सांगा. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे घटक कोणते? इनपुट युनिट म्हणजे काय? आउटपुट युनिट म्हणजे काय? मेमरी युनिटचे कार्य स्पष्ट करा. मेमरी युनिटचे प्रकार कोणते? कोणत्याही चार इनपुट आणि आउटपुट युनिटची नावे सांगा. प्राथमिक मेमरी आणि दुय्यम मेमरी यातील फरक स्पष्ट करा. संगणकाची ब्लॉक आकृती काढून त्याच्या प्रत्येक घटकाचे कार्य विशद करा. हे जे 10 प्रश्न सरावासाठी मी तुम्हाला दिलेले आहेत, या 10 च्या 10 प्रश्नांची उत्तरं आपण या अगोदर बघितलेल्या भागामध्ये आलेली आहेत. आता आपण संगणक श्रेणी रचना किंवा संगणकाचे वर्गीकरण, ज्याला इंग्लिशमध्ये कम्प्युटर हायरार्की किंवा क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटर असं म्हणता येईल. सामान्यत संगणकाचे विविध माध्यमातून वेगवेगळे प्रकार पडतात, ते पुढील प्रमाणे. संगणकाचे मुख्य 3 प्रकार वेगवेगळ्या माध्यमातून पडतात. एक पहिला प्रकार आहे आपल्याला पाहता येईल, हेतूवर आधारित प्रकार कोणते, त्यानंतर शास्त्रीय प्रकार कोणते आणि क्षमतेवर आधारित प्रकार कोणते. हेतूवर आधारित प्रकार म्हणजे सर्वसाधारण संगणक आणि विशेष संगणक. शास्त्रीय प्रकारांमध्ये ॲनालॉग संगणक, डिजिटल संगणक आणि हायब्रिड संगणक हे 3 प्रकार पडतात. तर क्षमतेनुसार मायक्रो संगणक, मिनी संगणक, मेनफ्रेम संगणक आणि सुपर संगणक असे 4 प्रकार पडतात. हेतूवर आधारित सर्वसाधारण संगणकाची माहिती आता आपण बघूया. सर्वसाधारण स्वरूपाची कामे करण्यासाठी वापरले जाणारे संगणक म्हणजे सर्वसाधारण संगणक. उदाहरण द्यायचं झालं तर ऑफिसमध्ये आपण पत्र टाईप करतो, रिपोर्ट टाईप करतो, घरी कम्प्युटरवर गेम खेळतो, अशा सारखी सर्वसाधारण कामं करण्यासाठी वापरले जाणारे जे कम्प्युटर्स असतात किंवा संगणक असतात त्यांना सर्वसाधारण संगणक असे म्हणतात. ऍप्लिकेशन प्रोग्रामद्वारे ठराविक वेळेत विविध प्रकारची कामे करता येतात. या सर्वसाधारण संगणकामध्ये काही ऍप्लिकेशन प्रोग्राम, उदाहरणार्थ वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट यासारखे प्रोग्राम असतात ज्यांच्याद्वारे आपण आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. उदाहरण द्यायचे झाले तर माहिती टाईप करणे, त्यामध्ये बदल करणे, बिल तयार करणे, डेटाबेस हाताळणे, विविध प्रकारच्या गणितीय क्रिया करणे, माहिती साठवून ठेवता येते आणि हवी तेव्हा वापरता येते. सर्वसाधारण संगणकाचं हे एक मोठं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये आपल्याला माहिती साठवूनही ठेवता येते आणि ती माहिती आपल्याला हवी तेव्हा वापरताही येते. सर्वसाधारण संगणकाचे उदाहरण द्यायचे झाले तर डेस्कटॉप कम्प्युटर, नोटबुक कम्प्युटर, स्मार्टफोन आणि टॅबलेट ही त्याची उदाहरणे आपल्याला देता येतील. थोडक्यात, सर्वत्र सहजासहजी दिसणारे संगणक हे सर्वसाधारण प्रकारातील संगणक असतात. हेतूवर आधारित दुसरा प्रकार आपण बघूया, ज्याचं नाव आहे विशेष संगणक. या विशेष संगणकाचं वैशिष्ट्य म्हणजे
हा संगणक एकच प्रकारचं काम करतो आणि तो त्या कामासाठीच तयार केला गेलेला असतो. विशिष्ट प्रकारची कामे करायची असल्याने कामानुसार या संगणकाचा आकार असतो. म्हणजे तुम्ही आम्ही नेहमी कम्प्युटर किंवा संगणक म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जी आकृती किंवा जे दृश्य दिसतं तशा प्रकारचा हा संगणक नसतो. हा संगणक विशेष प्रकारचा असल्यामुळे ज्या कामासाठी तो तयार केलेला आहे त्या कामाच्या अनुसार त्या संगणकाला आकार दिलेला असतो. या संगणकामध्ये माहिती साठवण्याची सोय नसते. अशा संगणकांमध्ये सामान्य संगणकाची बरीच वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली असतात. हे संगणक व्हिडिओ गेम्स, ट्रॅफिक लाईट कंट्रोल सिस्टम, विमानातील ऑटो पायलट, हवामानाचा अंदाज, सॅटेलाइट लॉन्चिंग, रोबोट हेलिकॉप्टर इत्यादी कामांसाठी वापरले जातात. आता शास्त्रीय प्रकारावर आधारित जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार ॲनालॉग संगणक किंवा ॲनालॉग कम्प्युटर. ॲनालॉग हा शब्द ग्रीक ॲनालॉगॉन मधून तयार झालेला आहे किंवा निर्माण झालेला आहे, ज्याचा अर्थ गुणोत्तरानुसार असा होतो. हा संगणक सतत बदलणाऱ्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी वापरला जातो. हा संगणक तापमान, दाब, व्होल्टेज इत्यादी सारख्या चलांचे मोजमाप करून आपली कार्य पार पाडतो. स्पीडोमीटर, एनर्जी मीटर आणि पारंपारिक वॉशिंग मशीन इत्यादी ॲनालॉग संगणकाची उदाहरणे आहेत. ॲनालॉग संगणक सांख्यिकीय माहितीला विविध प्रकारच्या ग्राफद्वारे दर्शवतात. यांचा उपयोग इमारतींचे नकाशे तयार करण्यासाठीही केला जातो. शास्त्रीय प्रकारानुसार डिजिटल संगणक हा आणखीन एक प्रकार, संगणकाचा आणखीन एक प्रकार आहे. डिजिटल संगणक हे सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या संगणकाचा प्रकार आहे. हे संगणक बायनरी नंबर सिस्टीम वापरून माहितीवर प्रक्रिया करतात. बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे अशा प्रकारची नंबर सिस्टीम ज्यामध्ये फक्त दोनच संख्या वापरल्या जातात, एक म्हणजे शून्य आणि दुसरी म्हणजे एक. याचा उपयोग, डिजिटल संगणकाचा उपयोग अवकाशयान ते कारखाने, आरोग्य सेवा प्रणाली ते दूरसंचार, बँकांपासून घरगुती बजेटपर्यंत सर्व काही चालवण्यासाठी केला जातो. द्वितीय विश्वयुद्धात त्याचा शोध लागल्यापासून इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक विकसित जगातील अर्थव्यवस्थांसाठी आवश्यक झाला आहे. थोडक्यात, द्वितीय विश्वयुद्धानंतर या डिजिटल संगणकाचं महत्त्व वाढलेलं आहे. या संगणकाच्या द्वारे आपल्याला गाणे ऐकता येतात, विविध प्रकारचे गेम्स खेळता येतात, अकाउंटिंगची कामं करता येतात, रिपोर्ट तयार करता येतात, पत्र टाईप करता येतात. तिसरा जो प्रकार आहे शास्त्रीय प्रकार, तो म्हणजे हायब्रिड संगणक. या प्रकारच्या संगणकात ॲनालॉग आणि डिजिटल या दोन्ही टेक्नॉलॉजीचा एकत्रित उपयोग केलेला असतो. हायब्रिड संगणक यांचा वापर शास्त्रीय कामांसाठी केला जातो. क्षमतेवर आधारित प्रकार, मायक्रो संगणक किंवा मायक्रो कम्प्युटर. 1971 मध्ये सिलिकॉन चिपच्या आविष्काराने वैयक्तिक संगणकांना जन्म दिला गेला. यामध्ये मायक्रो प्रोसेसर असतो ज्यामध्ये एक किंवा अधिक चिप्स असतात. या मायक्रो प्रोसेसरच्या वापरामुळेच या संगणकाला मायक्रो संगणक किंवा मायक्रो कम्प्युटर असं म्हटलं जातं. या मायक्रो कम्प्युटरचा सर्वाधिक वापर केला जातो. मायक्रो कम्प्युटर हे अत्यंत कार्यक्षम असतात. याच संगणकांना पर्सनल कम्प्युटर असेही म्हणतात. उदाहरणार्थ, डेस्कटॉप कम्प्युटर, नोटबुक कम्प्युटर ही मायक्रो कम्प्युटरची उदाहरणे आहेत. मायक्रो कम्प्युटरचा वापर विविध कंपन्यांमध्ये, औद्योगिक संस्थांमध्ये, छोटे व्यावसायिकांच्या व्यवसायांमध्ये आणि विविध व्यक्ती या मायक्रो कम्प्युटरचा वापर करतात. पुढचा प्रकार आहे मिनी कम्प्युटर. मिनी कम्प्युटर म्हणजे ज्यामध्ये मोठ्या संगणकाची वैशिष्ट्ये आणि क्षमता असतात, परंतु भौतिक आकाराने ते लहानच असतात.
मिनी कम्प्युटर याचा अर्थ नेहमी डिजिटल कम्प्युटर जो आपण बघितला त्याच आकाराचे हे कम्प्युटर असतात. या कम्प्युटरचा आकार काही मोठा वगैरे नसतो, परंतु या मिनी कम्प्युटर मध्ये मोठ्या संगणकांची जी वैशिष्ट्य असतात आणि जी क्षमता असते ती क्षमता या मिनी संगणकामध्येही असते. मिनी संगणक हे मायक्रो कम्प्युटर पेक्षा अधिक वेगाने काम करतात. मिनी संगणकामध्ये अधिकाधिक माहिती साठवण्याची क्षमता असते. मिनी कम्प्युटरचा उपयोग वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी संगणनासाठी, व्यवसाय व्यवहार प्रक्रियेसाठी, फाईल हाताळणीसाठी आणि डेटाबेस व्यवस्थापनासाठी केला जातो. मिनी संगणकाला लहान संगणक किंवा मिड साइज सर्व्हर म्हणूनही संबोधले जाते. क्षमतेवर आधारित प्रकारांनुसार मेनफ्रेम संगणक हाही एक प्रकार आहे. मेनफ्रेम कम्प्युटर हे मायक्रो आणि मिनी कम्प्युटर पेक्षा अधिक कार्यक्षम असतात. जवळपास 100 दशलक्ष प्रक्रिया ते एका सेकंदात करू शकतात. प्रचंड प्रमाणामध्ये माहिती मेनफ्रेम संगणकामध्ये साठवता येते. मेनफ्रेम कम्प्युटरसाठी वातानुकूलित खोल्यांची गरज असते, म्हणजेच एसीची गरज असते. या प्रकारच्या संगणकांचा वापर मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, बँका, विमा कंपन्या लाखो खातेदारांच्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी व ती माहिती साठवण्यासाठी करतात. क्षमतेवर आधारित पुढचा प्रकार म्हणजे सुपर कम्प्युटर. यालाच महासंगणक असेही म्हणतात. सुपर कम्प्युटर हा सर्वाधिक कार्यक्षम असतो. आतापर्यंत आपण संगणकाचे जेवढे प्रकार बघितले त्या सर्वांमध्ये अधिक कार्यक्षम हा सुपर संगणक किंवा सुपर कम्प्युटर असतो. या संगणकामध्ये एका सेकंदात अब्जावधी गणितीय प्रक्रिया करण्याची क्षमता असते. या संगणकाचा उपयोग संशोधन, हवामानाचा अंदाज, अवकाश संशोधन या क्षेत्रामध्ये केला जातो. या संगणकाची रचना खूपच गुंतागुंतीची असते. या प्रकारचे संगणक खूपच खर्चिक असतात. सुपर कम्प्युटरचं एक उत्तम उदाहरण म्हणजे भारताने परम हा सुपर कम्प्युटर तयार केलेला आहे. मित्रांनो, हे जे संगणकाचे विविध प्रकारे विविध प्रकार आपण बघितले त्यावर सरावासाठी काही प्रश्न तुम्हाला देतो. संगणकाचे विविध माध्यमातून कोणते प्रकार पडतात? सर्वसाधारण संगणकाची वैशिष्ट्ये सांगा. विशेष प्रकारच्या संगणकाचा वापर कुठे केला जातो? हायब्रिड संगणकाचे वैशिष्ट्य सांगा. टिपा लिहा, अॅनालॉग संगणक, डिजिटल संगणक. मेनफ्रेम संगणकाचा वापर कोठे केला जातो? संगणकाची वैशिष्ट्ये अर्थात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्प्युटर. संगणकाचे अनेक वैशिष्ट्य आहेत, त्यापैकी काही वैशिष्ट्य आपण अभ्यासणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे स्मृती किंवा स्टोरेज, ज्याला आपण मेमरी असेही म्हणतो. संगणकाला स्मृती दिलेली असल्यामुळे संगणकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माहिती साठवता येते आणि ही साठवलेली माहिती आपल्याला गरजेनुसार उपलब्धही करून दिली जाते. वापरकर्त्याने दिलेली माहिती त्याचप्रमाणे संगणकाने प्रक्रिया करून तयार झालेले रिझल्ट्स किंवा माहिती साठवणे हे स्मृतीचे कार्य असते. संगणकाची स्मृती किंवा मेमरी ही बीट, बाईट, किलोबाईट, मेगाबाईट आणि गिगाबाईट या परिमाणामध्ये मोजली जाते. वेग अर्थात स्पीड. माहिती व डेटावर अल्पावधीत अत्यंत वेगाने प्रक्रिया करता येते. संगणक हे इलेक्ट्रॉनिकचे उपकरण असल्यामुळे त्याचा कामाचा वेग प्रचंड असतो. जे काम करायला मानवाला काही तास लागतात
तेच काम संगणक काही सेकंदात करू शकतो. अचूकता हे संगणकाचं तिसरं वैशिष्ट्य आहे. संगणक माहिती व डेटावर अचूक प्रक्रिया करतो. एकाच प्रकारची अनेक कामे सारख्याच अचूकतेने केली जातात. संगणकाचं वेग आणि अचूकता हे वैशिष्ट्य विचारात घेतलं तर जर आपण संगणकाला 100 बेरजा करण्याचं काम दिलं तर पहिली बेरीज तो ज्या वेगाने आणि ज्या अचूकतेने करतो त्याच वेगाने आणि त्याच अचूकतेने तो 100वी बेरीज देखील करतो. कार्य सातत्य किंवा डिलिजन्स हे चौथं वैशिष्ट्य आपण आता पाहूया. संगणक हे मशीन असल्यामुळे त्याला मन नाहीये आणि मन नसल्यामुळे कंटाळा, एकाग्रतेचा अभाव, थकवा इत्यादीपासून संगणक मुक्त आहे. कोणतीही चूक न करता तासनतास कार्य करू शकतो. स्वयंचलित हे पाचवं वैशिष्ट्य आपण बघूया. संगणक हे स्वयंचलित यंत्र आहे. कामाची माहिती आणि योग्य सूचना दिल्यास कोणाच्याही मदतीशिवाय संगणक काम पूर्ण करू शकतो. संगणकाचं 6वं वैशिष्ट्य म्हणजे संगणकाला भावना नाहीत. संगणकाला भावना, चव, ज्ञान आणि अनुभव नसते. त्यामुळे बरेच तास काम करूनही तो थकत नाही. तर ही सर्व संगणकाची वैशिष्ट्ये आपण बघितली. आता संगणकाच्या मर्यादा पाहूया. लिमिटेशन्स ऑफ कम्प्युटर. बुद्धिमत्तेचा अभाव. संगणकाला बुद्धिमत्ता नाहीये. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला एखादं काम सांगतात त्यावेळेला ती व्यक्ती स्वतःच्या बुद्धीचा वापर करते. संगणकाच्या बाबतीमध्ये मात्र तसं घडत नाही. तुम्ही जे आणि जेवढं काम सांगितलेलं असतं ते आणि तेवढंच काम तो करतो, त्यापेक्षा अधिक काम तो करत नाही. त्याला स्वतःचा बुद्ध्यांक नसतो. संगणकाला साधे कार्य करण्यासाठी प्रत्येक सूचना देणे आवश्यक असते. कुठलंही काम संगणक स्वतःहून करत नाही. तुम्ही जे सांगाल तेच काम तो करतो. संगणकाची आणखीन एक मर्यादा म्हणजे मानवाने दिलेली माहिती जर चुकीची असेल तर तो आपल्याला चुकीची उत्तरे देतो. विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता नसते. त्याच्याकडे भावनांचा अभाव असतो. संगणक हा मागील अनुभवांमधून शिकत नाही. ज्याप्रमाणे मानव एकदा एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर त्यामधून काहीतरी शिकतो, असं संगणकाच्या बाबतीत मात्र घडत नाही. जर एकदा चूक केली तर भविष्यातही अशीच परिस्थिती किंवा घटना घडल्यास ते पुन्हा पुन्हा अशीच चूक करत राहतात. सरावासाठी प्रश्न. मित्रांनो, आत्ता जो टॉपिक आपण शिकलो, संगणकाची वैशिष्ट्ये आणि संगणकाच्या मर्यादा यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला देत आहे. पहिला प्रश्न, संगणकाची वैशिष्ट्ये सांगा. दुसरा प्रश्न, संगणकाची स्मृती कोणत्या परिमाणात मोजतात? तिसरा प्रश्न, संगणकाच्या मर्यादा स्पष्ट करा. तर या व्हिडिओमध्ये आपण संगणकाची ओळख या पहिल्या पॉइंटमध्ये संगणकाची व्याख्या, संगणकाची ब्लॉक आकृती, संगणक श्रेणी रचना किंवा संगणकाचे वर्गीकरण, संगणकाची वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टींची माहिती घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संगणकाचे हार्डवेअर हा पॉइंट अभ्यासणार आहोत. धन्यवाद.